ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। नमस्कार, मी एक धंदा करणार बाई आहे आणि सुरुवातीला आमचं वर्गणी देत होतं दुसऱ्याला, वर्गणी घेऊन जाऊन तिने जयंती बनवत होतं आणि आपल्याला सहभाग्य करून घेत नव्हतं आणि आम्ही उभारून बघत होतं। ते तर तवा होत नव्हतं ना, आपल्याला तिने घेऊन करत नव्हतं, आपल्याला पैसा घेऊन जाणार, पैसा घेऊन जाऊन तिने त्यांचं तिने बनवणार, आम्ही त्यांचे राहिले निघलं का नाही आम्ही बघत उभारणार। मग आपल्याला बी वाटा लागलं, आपलं बाबासाहेब आपलं बी आहे, संविधान सगळ्याला आहे, सगळ्या सगळे संविधान बाबासाहेबांना सगळ्याला दिलंय, अधिकार सगळ्याला दिलंय, मग आपण का करू नये? आपल्याला बी तिला करायचा विचार आहे, तिच्यापाशी जायचा विचार आहे, म्हणजे हार घालायचं, जयंती बनवायचं, करायचं, हे सगळं आपल्याला बाबासाहेबांनाच कायद्यानं सांगून बी दिलंय आणि संविधानामध्ये बी दिलंय सगळ्या सगळ्याला, म्हणून आम्ही तिथनं सुरुवात केलं करायला। आम्ही सुरुवातीला कसं करत होतो की राहिली ते बाहेरून पुरुष माणसं आमच्याजवळ येऊन वर्गणी काढून घेणार, खरं आम्हाला सहभाग्य करून घेत नव्हते आणि भोजन वगैरे काय घातले तर पण आम्हाला कधी बोलवत नव्हते, पैसे मात्र घेऊन जात होते, धमकी नाही दिलं तर पण त्यावेळी धमकी देऊन का असं वर्गणी गोळा करणार, गोळा करून घेऊन जाऊन भोजनला बोलवणार नाही। मग ज्यावेळेस मग आम्हाला तिने सजून करून तिने मिरवणुकी वगैरे घेऊन गेल्यावर आम्ही बघत थांबलो तर पण साईडनं थांबायचं, एकदम कडाला थांबा, जवळ असं करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी वेश्या महिलांचा संघर्ष। वेश्या वस्तीत मेणबत्ती पेटते तेव्हा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती आहे। जगभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली जाते। बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध क्षेत्रात आपले योगदान दिले आहे। शोषित पीडितांसाठी त्यांनी केलेले काम हे अतिशय महत्त्वाचं आहे। मिरज शहरातील उत्तमनगर येथील वेश्या वस्तीतील स्त्रिया अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात। त्यांच्या वस्तीत अगोदर त्यांना गुंड त्रास द्यायचे, सावकार आर्थिक शोषण करायचे, त्यांची पोलिसात दाद घेतली जात नव्हती। या समस्येला तोंड देत असताना संग्राम संस्थेच्या माध्यमातून मीनाक्षी सेशू यांच्या मार्गदर्शनात त्या एकत्र आल्या आणि बाबासाहेबांनी दिलेल्या हक्काच्या जोरावर त्या अन्यायाला वाचा फोडू लागल्या। महिलांच्या संघटनामुळे त्यांचा त्रास कमी झाला आणि पोलीस देखील त्यांना दाद देऊ लागले। या त्यांना मिळालेल्या न्यायाचे कारण बाबासाहेब आंबेडकर आहेत, म्हणून त्यांना त्यांची जयंती साजरी करायची होती, पण त्यासाठी देखील त्यांना संघर्ष करावा लागला। पाहूयात त्यांचा संघर्ष काय आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि मी या दिवशी मिरजेतल्या उत्तम नगर इथल्या वेश्या कार्य करणाऱ्या वस्तीमध्ये आलेलो आहे। याचं कारणही तसंच आहे, या वस्तीमध्ये पूर्वी या महिलांचं आर्थिक शोषण व्हायचं, गुंड त्यांना त्रास द्यायचे, परंतु या सगळ्या त्रासाला त्यांनी संग्राम या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याच्या आधारावरती आवाज उठवला आणि आज हे सगळं जे आर्थिक शोषण आहे, गुंडांची अरेरावी असेल, या सगळ्या गोष्टी या महिलांच्या आयुष्यातनं कमी झालेल्या आहेत आणि हे सगळं या सगळ्याला कारणीभूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। या भावनेतून 2006 या वर्षापासून इथं 14 एप्रिल हा सण जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आपण यामागे या सगळ्या महिलांची काय नेमकी भावना आहे ही जाणून घेणार आहोत। पहिल्या वर्षीची जयंती जी तुम्ही साजरी केली आणि त्याच्या अगोदरची जयंती, या दोन्हीमध्ये काय फरक असायचा? पहिला आम्हाला इन्वॉल्व करून घेत नव्हतं आणि कोणी आपल्याला म्हणजे पैसे घेणारं आम्हाला जवळ करून घेत नव्हतं आणि आम्ही बघत उभा राहणार, तिच्यामुळून आता संग्राम संस्था आणि या यशन्याय मुक्ती परिषद हे संस्था म्हणून आम्ही काम करायला लागलं, त्या टायमाला आमचं अधिकार काय म्हणून माहिती झालं आणि अधिकारचं भाषा बोलायला लागलं। मग त्या टायमाला बाबासाहेबांना एवढा आमच्यावर कायदा आहे कायदा काढल्या ते तिच्या हिजा निश्वरानं आंबेडकर बाबांना काय सांगितलं आहे तिच्याबरोबर आम्ही चाललेले आहे, मोठ्या प्रमाणानं आम्ही
साजर करते. त्याच्या अगोदरची जयंती ही तर व्हायची का, तुम्हाला जयंती करावीशी कधी वाटली? आम्हाला 2005-06 वाटत होत करायचं म्हणून. अगोदर अगोदर नुसतं पैसा द्यायचा आहे मी ग बसणार आणि जयंतीला काय कोण ही करणार, रॅलीनं घेऊन जाणार, कुठं काय होतं तेवढं बघणार. खरं आपण स्वतः नाही करत. मग आपण संघटना काय झालं, वेश्यान्याय मुक्ती परिषद संग्राम संस्थेनं सांगितलं आणि आपल्याला संघटनेत झालं. संघटनेत झाल्यानंतर बायका आम्ही संघटनेत हे मिळून आम्ही करायला सुरुवात केली. 2006 जेव्हा इथं आपण जयंती साजरी केली त्याच्या आधी तुम्ही रॅली होत असेल या शहरामध्ये, बाबासाहेबांना वंदन केलेलं असायचं, पण तुम्ही कुठून बघायचा हे सगळे कार्यक्रम दुसऱ्यांनी केलेले? आम्ही थांबून बघणार, लांबून. आम्हाला सहभाग करून घेत नव्हते, आम्ही लांबून थांबून बघणार. त्यानंतर ना काय झालं, लांबून थांबून बघायचं काय, आम्ही संघटना आहे, सगळी बायका आहे, कमिटी बायका आहे, सगळी गोळा करून आमचं आम्ही हे वर्गणी काढूया, आम्ही करूया, पूर्ण लाईटिंग करूया, काय आम्हाला किती येतं आहे तेवढं आम्ही करूया म्हणून त्यापासून 2006 आम्ही चालू स्टार्ट केलं. आता काय परिस्थिती तुमच्यावरती, पूर्वी जसं गुंड अरेरावी करायचे, आर्थिक हप्ते असतील, आता परिस्थिती काय आहे, कसं लढावं बघा? आता नाही, आता सध्या प्रत्येक वेळी काय तर आलं तर आम्ही उभा राहतो, आम्ही बोलतोय आणि त्यांच्या सांग का बाबा असं का, कशाबद्दल तुम्हाला आम्ही पैसे देऊ. आणि काय तर असं लढतर झालं तर सरळ आम्ही पोलीस स्टेशनला जातो किंवा फोन करतो. पोलीस पूर्वी तुम्हाला दाद द्यायचे का? आता पूर्वी देत नव्हते तर. आता प्रत्येक गोष्टीला काय तर तुमचं तिथं घडलं तर फोन लावा, आम्ही येतो, नाहीतर आम्ही संघटना सगळं मिळून आम्ही जातो सांगतो. आता काय पद्धतशीर आम्ही, आम्हाला कोण आता गुंडगर्दी काय करत नाही, प्रत्येक गोष्टीला आम्ही उभा राहतो. आता पूर्वी काय परिस्थिती होती आणि संघटना म्हणून तुम्ही कायद्याची लढाई? आता पूर्वीचं आपल्याला हक्कच नाही म्हटल्यानंतर आपल्याला माहीतच नव्हतो. आता काय झालं, आता आपल्याला सगळा हक्क काय आपलं आणि बोलायचं हे सगळं शिकलं आम्ही. म्हणजे जगात काय चाललंय हे शिकल्यानंतरच आम्ही बोलायला सुरुवात झालं. कसं वातावरण असतं 14 एप्रिलला या सगळ्या गल्लीमध्ये? आता 4-5 दिवस असताना सगळे तयारी वगैरे, सगळ्या बायकांना हे समजून सांगणं, हे कोण आलं गेलेलं ते बघायचं वगैरे, आणि कोण स्वयंपाकाचंकडं लक्ष द्यायचं आणि कोण प्रमुख पाहुण्याकडनं लक्ष द्यायचं हे सगळं ठरवलं जात होतं. आणि दिवस आणि रात्रभर ते मंडपमध्ये आम्ही कार्यकर्ता कम्युनिटीची बायका सगळं व्यवस्थित होण्यासाठी तर आम्हाला झोप लागत नव्हती, कारण काही तर असलं बसते आहे, कुठलं तर बाहेरचा माणूस येऊन काय तर करेल, बायकांना काय तर म्हणेल, हे दंगा होईल, मारामारी होईल, हिचं पण आम्ही लक्षात ठेवत होतो. आणि कुठल्या आमच्या गल्लीतल्या पोरांना पण समजून सांगत होतो की हे असल्या टायमाला बायकांचा तुम्ही साथ द्या आणि आम्ही तुमच्या पाठीमागा आहे, तुम्ही पण आमचा साथ द्या असं म्हणून. काय सांगाल, काय वातावरण असतं बाबासाहेबांच्या जयंती दिवशी आणि तुम्हाला कशाप्रकारे जयंती साजरी केली जाते इथं? म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट की आपण सगळे एकत्र येणं आणि मोठ्या संख्येनं सगळं भारताला असं एकत्र यशा बायका म्हणजे जयंती करतात हे दाखवून हे मोठा लढा होता आमचा. आणि संघटना संघ एकदम ठामपणानं जितका खुशी होती ना तसं आम्ही करत होतो, म्हणून की आम्ही मिरवणुकी काढा असं एकदा दोनदा मांडल्यानंतर मग मिरवणुकी पण काढून आम्ही सगळे एकत्र बायका होऊन सगळे जायला लागलं की बाहेरचे माणसंसुद्धा आम्हाला बघायला लागले, तर म्हणून बायकांची काय मिरवणुकी यायला लागली बघत होते. मग काय सांगाल तुम्ही शेवटी? आता जयंती ही आपलं संघटना केव्हा तयार झालं त्या टायमाला जयंती म्हणा, इतर सण म्हणा, गणपती टायमाला गणपती बी इथं बसवते ते पोरं, हर गोष्टी काय चालू झालं तर आता पोलीस सरळ आम्हाला येऊन सांगते ते तुमच्या एरियात तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही देखरेखी करा, आम्ही इकडं आहे, म्हणजे काय असलं तर पोलीस लोक साथ देते ते आम्हाला आणि सांगतात. पण काय ती तिने आत्ता सध्या का म्हटलं तर आपल्या संघ लई हे आहे. आपल्यासोबत या संग्राम संस्थेच्या काउन्सिलर जे आहेत, ज्या या महिलांसाठी काम करत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय परिस्थिती असते, कसं नियोजन होतं, काय उत्साह असतो या सगळ्या एरियामध्ये? याच्यामध्ये सुरुवातीला महिलांमध्ये ह्या गोष्टीविषयी की जयंती आता 1 महिना किंवा 2 महिना आहे तेव्हा चर्चा व्हायला लागते की ह्यावर्षी जयंती आपण कशी साजरी करायची, त्यासाठी त्यांच्यामध्ये चर्चा होऊन मीटिंग्स होऊन आपण कशा पद्धतीने जयंती साजरी करायची, त्यासाठी पाहुणे कोण असतील, त्याच्यासाठी जेवण वगैरे काय करणार व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन होतं.
त्याप्रमाणे त्या नियोजनाप्रमाणे 14 एप्रिल दिवशी सर्व महिला लवकर उठून आपली स्वच्छता वगैरे करून सगळ्या इतक्या सगळ्या पांढऱ्या साड्या वगैरे त्याच्यासाठी एक उत्साह एक सण असल्याप्रमाणे त्या तयारी करतात आणि मोठ्या संख्येने सर्व महिला एकत्र येतात आणि जे पाहुणे वगैरे असतात त्यांच्या हस्ते बौद्ध वंदना ह्या गोष्टी सगळ्या होतात. त्याच्यानंतर रॅलीला सुरुवात होते. रॅली इथून उत्तमनगर ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत तिथंपर्यंत रॅली जाते. तिथं रॅलीची सांगता होऊन पुन्हा इथंपर्यंत जे लोक असतात त्यांना सांगितलं जातं की तुमच्या जेवणाची वगैरे व्यवस्था आहे. जे काही लोक लवकर आलेले असतात अशा लोकांना लांबून परगावून आले असतात त्या लोकांना इथं जेवणाची व्यवस्था केलेली असते. त्यांना जेवण वगैरे सगळं घालून मग ते कार्यक्रमाची सांगता केली. नक्कीच आपण बघतोय की उपेक्षितांचे नेते आहेत या देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे. आता या महिला ज्या आहेत त्या महिलांची अशी भावना आहे की आम्हाला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यामध्ये सुद्धा संघर्ष करावा लागला आणि आज आम्ही जो हक्काचा लढा लढत आहोत तो लढा बाबासाहेबांच्यामुळे आहे आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांची जयंती जी आहे ती या एरियामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करतात. महिलांनी संघर्ष करून बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. पहिल्या 2 वर्षी त्यांना विरोध झाला पण यानंतर विरोध करणारे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले. बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा जयंतीचा करण्याचा हक्क देखील या शोषितांमधील शोषित असलेल्या स्त्रियांनी मिळवला. लॉकडाऊन पर्यंत त्यांच्या जयंतीची परंपरा अखंडितपणे सुरू होती. लॉकडाऊन नंतरही ती सुरू राहील. या महिलांचा संघर्ष नेहमी स्ट्रीट लाईटच्या झगमगाटात चमकणाऱ्या या वस्तीत या महिलांनी पेटवलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांच्या पुढच्या पिढ्या नक्कीच प्रकाशित होतील. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.